inima înțeleptă. मराठी निर्माण सेनेचा माननीय राहुल ठाकरे यांचा प्रोत्साहनपर अनुदान या विषयासाठी आम्ही गेली 8 महिने आंदोलन करत होतो, निवेदनं दिली, निदर्शने केलेली होती, परंतु त्यावर काही मार्ग निघत नव्हता. त्यानंतर आम्ही उपोषणाचा मार्ग घेतल्यानंतर आमचे राज्याचे नेते बापूसाहेब धोत्रे आणि नागरगोजी साहेब आणि यांनी सगळ्यांनी फॉलोअप घेतल्यानंतर प्रसाद पाटील आमचे जिल्हा सचिव या सर्वांच्या उपोषणानंतर प्रशासनाकडे आम्ही 6 मागण्या केल्या होत्या. त्यापैकी 3 मागण्या प्रशासनाने आता मान्य केलेल्या आहेत आणि पुढच्या ज्या 3 मागण्या आहेत त्यासाठी मंत्रालयामध्ये सचिवालयात आपली बैठक आमची लावलेली आहे. पहिल्या ज्या 3 मागण्या आहेत त्यामध्ये कोल्हापुरातील 14,000 शेतकऱ्यांना 55 कोटी रुपयाचा लाभ मिळालेला आहे. त्यानंतर जे कोल्हापुरात माजी सैनिक जे 5,000 आहेत त्यांचेही होल्डओवर पडलेली नव्हती, त्यांचीही यात मागणी आमच्याकडे मान्य केलेली आहे. त्यानंतर तिसरी जी मागणी होती की होल्डओवर 15 शेतकरी पात्र असताना गेली 5-6 महिने त्यात आम्ही फॉलोअप करत होतो, परंतु ते पात्र असूनही त्यांना लाभ मिळत नव्हता, त्यांना तात्काळ लाभ देण्याचं शासनाने मान्य केलेलं आहे. आणि आत्ता सुरुवाती 3 ज्या मागण्या आहेत त्यानंतर आपण टप्प्याटप्प्यानं पूर्ण करू असं आश्वासन आम्हाला दिले. तसं लेखी पत्र सुद्धा आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. सन्माननीय राज ठाकरे साहेबांच्याकडे आमची भेट ठरलेली आहे. त्यानंतर राज ठाकरे साहेब ही मुख्यमंत्र्यांशी बोलतील.